किडनी खराब होण्याची 13 लक्षणे। लघवीचं प्रमाण नेहमीपेक्षा कमी किंवा जास्त होतं। लघवी भेसाळ होते। वारंवार लघवी होणं किडनी खराब झाल्याचं मोठं लक्षण आहे। निरोगी व्यक्ती दिवसातून 6 ते 10 वेळा लघवी करते। खूप कमी वेळा लघवीला जाण्याची इच्छा होणं हे सुद्धा किडनी खराब होण्याचं मोठं आणि प्रमुख लक्षण आहे। किडनी खराब झाल्यास लघवीतून रक्त सुद्धा येतं। लघवीचा रंग बदलणं हे किडनी फेल्युअर, मुतखडा किंवा ट्यूमरचं लक्षण असू शकतं। भूक कमी होते, सतत पोट भरल्यासारखं वाटतं, काहीही खाण्याची इच्छा होत नाही, वजन कमी होतं, पोटऱ्या आणि पाय सुजतात, याचं कारण म्हणजे शरीरात सोडियम जमा होणं। काही जणांचे हात पाय घोटे चेहरा व डोळे सुद्धा सुजतात। त्वचा कोरडी पडणं, खाज येणं। किडनी खराब झाल्याने विषारी पदार्थ रक्तात जमा होतात, परिणामी त्वचेला खाज सुटते, त्वचा कोरडी पडते, कमजोरी आणि थकवा जाणवतो। किडनी खराब झाल्याने सतत थकल्यासारखं वाटतं, अशक्तपणा येतो, पायांना गोळे येणे, पायाला मुंग्या येणे, उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशर, मधुमेह म्हणजेच डायबिटीस आणि वाढलेलं कोलेस्टेरॉल हे किडनी लवकर खराब करतात। तर ही होती किडनी खराब होत असल्याची 11 लक्षणं। किडनी खराब होण्याची कारणं कोणती हे जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये किडनी असं नक्की लिहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। ओम नमो नारायणा।